नमस्कार शिक्षक बंधू भगिनी मी प्राध्यापक विजय शेळके तुमच्या सगळ्यांचं ओइलेस एज्युकेशनवरती सरचं स्वागत करत आहे मित्रांनो माझा आवाज क्लिअर येतोय आणि स्क्रीन ओके दिसते की मला सांगा चला सुरू करतोय सेशन आपण आवाज क्लिअर आहे स्क्रीन ओके आहे का मला सांगा म्हणजे आपल्याला लगेच पुढचं सेशन सुरू करता येईल ओके आहे सगळ्यांचं स्वागत गुड इव्हिनिंग सगळ्यांना क्लिअर आहे ओके ओके नो no डाउट चला लवकर लवकर लिंक शेअर करा इतरांपर्यंत आणि लाईक्स करा तुमच्या इतर मित्रांना सांगा कि लेक्चर चालू झालंय आपण रिव्हिजन सुरू करतोय डन सुरू करूया आपण चला काल मला वाटतं हा ही फास्ट ट्रॅक बॅच आपण जे नवीन आहात त्यांच्यासाठी थोडक्यात सूचना देतोय बरेचसे जणांचे कॉल मेसेज येत आहे खूप सारे येत आहे थोडे नाही तर खूप सारे कॉल मेसेज येत आहे फोन बंद पडण्याची वेळ आली आहे बघा मित्रांनो ही फास्ट ट्रॅक बॅच आपण फास्ट रिव्हिजन होण्यासाठी सुरू केली आहे जे पण नवीन विद्यार्थी आहेत ते या बॅचसाठी ऍडमिशन घेऊ शकता त्यांना ऍप डाऊनलोड करायचं आहे आणि ऍप मध्ये कोर्सेस ऑप्शन वरती तुम्हाला ही बॅच उपलब्ध आहे तिथून पेमेंट करून ही बॅच तुम्ही विकत घेऊ शकता ओनली ट्रिपल नाईन मध्ये म्हणजे नऊशे नव्याण्णव रुपयात ही बॅच तुम्हाला मिळते आणि जे पण बॅच मधील विद्यार्थी आहेत त्यांना ही बॅच फ्री आहे तुमच्या अनाउन्समेंट मध्ये तुम्हाला या गोष्टीचे सॉरी लेक्चरची लिंक येते तिथून तुम्ही जॉईन करू शकता ओके चलो सुरू करूया क्लिअर झाला असेल आता काल कुठपर्यंत आलो होतो आपण बालकांचे यस मॉन्टेसरी झालं होतं आपलं बाल मानसशास्त्राचे महत्व बघायचे आपल्याला बाल मानसशास्त्राचे महत्व यासाठी बघायचे मी या कालचा जो टॉपिक निवडला होता तुम्हाला त्या टॉपिक वरती तुम्हाला सगळ्यात जास्त प्रश्न म्हणजे जा बाल प्रश्न विचारले जातात म्हणून ते बघितलं आपण यस सगळ्या बॅचला देणार आहे मॅडम सगळ्या बॅच ला आहेत फर्स्ट बॅच वाल्यांना पण लिंक अव्हेलेबल आहे नवीन मुलांना सुद्धा सॉरी जुन्या मुलांना सगळ्यांना लिंक अव्हेलेबल आहे तुम्हाला तसे मॅसेज टाकले तुमच्या ग्रुपमध्ये सगळ्यांना ज्यांना आता काही विचारायचं असेल तर खाली नंबर स्क्रोल होतो तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल ओके आता नका टाकू त्या संदर्भात बोलूया आपण बर आपण इथपर्यंत आलो होतो काल मानसशास्त्राचे काय महत्व आहे यावरती पण आपल्याला उपयोजनाचा प्रश्न विचारले जातात आपल्याला म्हणून आपल्याला तेही बघणं गरजेचं असतं बघा बालकाचं पहिल्या पाच वर्षापर्यंत म्हणजे वयाच्या पाच वर्षापर्यंत जवळपास मेंदूचा ऐंशी टक्के विकास होतो म्हणून या अवस्थेत घडणाऱ्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात आणि आपण त्याच बालकांच्या समोर जातोय जे बालक खूप छोटे असतात म्हणून बालमानसशास्त्राची माहिती आपल्याला असणं खूप गरजेचं आहे <coughs> हो 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 तुम्हाला या सगळ्या गोष्टी तुमच्या कंटेन या फोल्डरमध्ये सेपरेट फास्ट ट्रॅक फोल्डर म्हणून बनवलं जाईल आणि त्यात टाकल्या जातील आता मी सगळी माहिती लेक्चरच्या मध्ये एकदा देतो तुम्हाला ओके चला मग यासाठीच आपल्याला बाल बालनशास्त्राचे महत्व आहे बघा पहिले पाच वर्ष जन्मानंतरचे पहिले पाच वर्ष किंवा पहिले वर्ष क्रांतिकारक असते या काळात खूप सारे बदल होत असतात बालकांना बालकांचं व्यक्तिमत्व घडत असतं पण या सगळ्या गोष्टींची जाणीव शिक्षकाला असणं गरजेचं असतं म्हणून पहिली चार वर्ष भावनिक सुरक्षितता लाभली नाही तर तो काय होतो गुन्हेगार प्रवृत्ती त्याच्यामध्ये निर्माण होते म्हणजे बालक आक्रमक व्हायला सुरुवात होतं जर त्याला प्रेमाने नाही घेतलं आपण व्यवस्थित समजून नाही घेतलं आता मी जी बडबड करतोय ती बिनकामाची बडबड नाही बरं का एक गोष्ट लक्षात ठेवा मी ज्या ज्या विषयावर बोलतो ज्या ज्या शब्दांवरती बोलतो त्याला अनुसरून तुम्हाला प्रश्न विचारलेले आहे म्हणून हे सगळे शब्द तुम्हाला निर्णय क्षमताचे प्रश्न म्हणता येईल किंवा उपयोजना प्रश्न म्हणता येईल त्या अनुषंगाने विचारले जातात म्हणून तुम्ही सगळ्यांनी या गोष्टीने लक्षात ठेवा ओके <coughs> चलो बर चला काय असतं पहिले पाच चार वर्ष भावनिक सुरक्षा लाभली नाही तर काय होतं त्याच्या वर्तनात गुन्हेगारी प्रवृत्ती निर्माण होते आणि तो काय करत असतो तो थोडासा आक्रमक वगैरे त्या प्रकारचा व्हायला सुरुवात होतो म्हणून भावनिक सुरक्षा देऊन त्यांच्या समस्यांना प्रतिबंध करणे हे बाल मानसशास्त्र आपल्याला सुचवते बाल मानसशास्त्रात बालक कसं वाढतं त्याचा विकास कसा होतो या सगळ्या गोष्टी आपल्याला समजत असतात बालकांच्या विकास अवस्थांची माहिती मिळते त्याला अनुरूप शिक्षण पद्धती कोणत्या वापरायच्या याची माहिती मिळते आपल्याला त्याचबरोबर बालकाच्या वर्तनावर सामाजिक सांस्कृतिक परिवेश म्हणजे आजूबाजूचा परिसर ठेवा बरं का परिवेश शब्द हा परीक्षेला विचारला होता परिवेश म्हणजे काय आता बऱ्याच जणांना परिवेश कळाला नाही आजूबाजूचा जो परिसर असतो वाढ करताना बालकाच्या त्या परिवेशामध्ये त्याचा समावेश होतो परिवेश शब्द हा टाकला आहे तुम्हाला काय असतं परिवेश शब्द तुम्हाला टाकलेला आहे कशामध्ये टाकला होता तर तो शब्द तुम्हाला तुमच्या दोन हजार सतराच्या प्रश्नपत्रिकेत आहे परिसरच येस परिवेश म्हणजे परिसर म्हणतात अगदी बरोबर क्लिअर बर, क्लियर? बर। याचा परिणाम बालकावर तू हा परिणाम आपल्याला समजून घ्यायचा असेल तर काय करायचं बाल माणसशास्त्राचा अभ्यास आपल्याला करावा लागतो ओके म्हणजे सांस्कृतिक परिवेश म्हणजे कोणताही परिसर असो अंतर्गत बाह्यगत परिसर त्याला परिवेश म्हणतो आपण परिवेश नावाने टाकला परिसरात लक्षात ठेवायचं मग इतर पालक आणि शिक्षकांनी काय प्रयत्न करायला हवे काय कृती करायला हवी या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला बाल मानसशास्त्र देत बर त्याच्यानंतर काय देतं बघा प्रौढ काळातील व्यक्ती समजण्यासाठी तिचे बालक असताना अनुभव सवयी पाहण्याचे सूचित करते म्हणजे आपण कसे होतो हे कोण सांगतं आपल्याला बालमानशास्त्र सांगतं सांगत प्रौढ अवस्थेत एखाद्या व्यक्तीचा स्वभाव विशिष्ट बनण्याची कारण जर एखादा व्यक्ती मोठ्या झाल्यानंतर कशा प्रकारे बनतोय आपल्याला आप आप जर शोधून काढायचं असेल त्याचं कारण आपल्याला त्याचा भूत भूतकाळामध्ये म्हणजे बालक असताना असणाऱ्या गोष्टींमध्ये आपल्याला दिसून येतं जर एखाद्या व्यक्ती आक्रमक होतो एखाद्या व्यक्ती चिडखोर होतोय किंवा कशा प्रकारे बनतोय त्याचा स्वभाव म्हणतो आपण परंतु स्वभाव बनण्यासाठी काही गोष्टीच्या महत्व असते ते म्हणजे तुमचं बालवयात घडलेली जडण घडण यावरती गोष्टी असतात बालमानसशास्त्र बालमानसशास्त्र प्रत्येक अवस्थेची वैशिष्ट्य कार्य सगळे गोष्टी दिलेल्या थोड्या बघणार पण आहोत आपण काय काय दिलेलं आणि कशा कशावर आता स्पीड जास्त होते स्पीड जास्त साठी चालू आहे ना सगळं स्पीड साठी चालू आहे सगळ्या गोष्टी रिव्हिजन बॅच कशाला म्हणतो आपण बर बालकाला एखादे कौशल्य आत्मसात करण्यासाठी परिपक्वता आवश्यक असते आणि ती परिपक्वता बालकांमध्ये आली की नाही हे सुचवण्याचं काम कोण करत आपल्याला बालमानसशास्त्र करत असतं ओके त्यानंतर विषयोजित बालकाच्या समजण्यासाठी म्हणजे एखाद्या बालक कशा प्रकारचा आहे त्याचं कसं करायचं क्रीडोचार तंत्र कोणती वापरायची या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगत असत हे बाल, बाल, यस। बाल तो तो तुम्हाला यावरती तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत नंतर बालकाचे वर्तन अनुभव भावना विचार प्रक्रिया यांचा प्रौढ अवस्थेवर परिणाम होतो म्हणून बालकाला सौजन्यशीलतेने समजून घ्या त्याला व्यवस्थित प्रकारे सगळ्या गोष्टी उपलब्ध करून द्या त्याच्या कलाणी घ्यायला सुरुवात करा बालक चिडणार नाही आक्रमक होणार नाही या सगळ्या गोष्टी आपल्याही दैनंदिन जीवनात वापराव्या लागणार आपल्याला तर ते काय होईल व्यवस्थित प्रकारे विकसित होईल नाहीतर बालक कसं होईल प्रौढ अवस्थेत त्याला या गोष्टीचा इथं काय होईल परिणाम होत असतो ओके चला आता बघायचे उद्दिष्ट आपल्याला बाल मानसशास्त्राची उद्दिष्ट बघायचे <coughs> बर 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 ठीक आहे चालेल ओके लेक्चर लाईक करा बंद शेअर करा लवकर लवकर जॉईन होत चला साडेतीनशे जवळपास लोक जॉईन आहेत आणि लाईक्स फक्त सिक्स्टी फोर दिसत काय अडचण आहे लाईक ओके लवकर म्हणजे मला 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 जाता येतं पण प्रेरणा द्या ना okay? तुम्ही बाह्य प्रेरणेची गरज आहे ती म्हणजे कोणती तुमच्या लाईक्सची लाईक ह्या तुमच्या बाह्य प्रेरणा आहे मला अंतर्गत प्रेरणा मिळते त्यामुळे म्हणून तुमची प्रेरणा माझ्यासाठी महत्वाची आहे जर माझी प्रेरणा वाढली तर लेक्चर तुमच्यासाठी अतिशय सुंदर होऊ शकतं मित्रांनो ओके ओके अच्छा चला प्रेरणा मिळाली आवाज कमी होतोय चला मग आता बघायचे उद्दिष्ट आपल्याला बालकांचा बालमानसशास्त्राचा काय उद्दिष्ट आहे तर पहिलं बालकांचा विकासाचा क्रम जाणणे हे पहिले तुम्हाला विचारलं बरं चार ऑप्शन देऊन विचारलं तर काय बरोबर काय चुकीचं आहे तर पहिलं काय बालकांचा विकासाचा क्रम जाणणे बालकांची इच्छा आणि अभिरुची जाणून घेणे त्याच्यानंतर बालका बालकामधील व्यक्ती भिन्नता ओळखणे हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण व्यक्ती तितक्या प्रवृत्ती जर शिक्षकाला कळाल्या नाही तर शिक्षक एकाच साच्यातल्या म्हणजे प्रकारे त्या सगळ्यांना काउंट करतो आणि त्याचा परिणाम विद्यार्थ्यावरती होतो कारण प्रत्येक व्यक्तीची बुद्धिमत्ता प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे सगळं भिन्न असतं आणि जर भिन्न व्यक्तीला जर एकाच साच्याप्रमाणे आपण चालवलं तर ते बालक व्यवस्थित प्रकारे विकसित होत नाही प्रत्येक त्यामुळे शिक्षकाला हे कळणं गरजेचं आहे तुला कळतं मला का कळत नाही बरोबर आणि तुलाच का कळत नाही असं सांगितलं तर अशा जर गोष्टी आपण त्यांच्यासोबत करायला गेलो तर ते त्रास होतो म्हणून थोडे वेगळे थोडे वेगळे असं दोन्ही पद्धतीने जायचं आपल्याला बरं बालकांना मार्गदर्शन मार्गदर्शनासाठी अनुवंश आणि परिस्थितीचा परिणाम जाणणे हे खूप गरजेचं आहे कारण बालकाला अनुवंश आणि परिस्थिती या दोन गोष्टी खूप गरजेचं असतात त्यावर त्याचा विकास अवलंबून असतो आणि त्या परिस्थितीनुसार ते घडत असतं याची माहिती सुद्धा शिक्षकाला असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर बालकांमधील सुप्त गुण ओळखणे हे एकदम इझिली तुम्हाला लक्षात पण येऊन जाईल ज्यावेळेस तुम्ही असं ओरली पण अभ्यास करता त्यावेळी हो तुम्हाला लक्षात येऊन जाईल हे साध्या साध्या गोष्टी चला महत्वाच्या गोष्टी बघायच्या आपल्या आणखी बालकांच्या गरजेनुसार अभ्यासक्रम आखणे यावरती प्रश्न विचारतो अभ्यासक्रमावरती प्रश्न अभ्यासक्रमाची रचना कशा कशा प्रकारे असते हे तुम्हाला विचारले जाऊ शकते शैक्षणिक उद्दिष्टे बालकांचं वय बालकांची बुद्धिमत्ता बालकांची परिपक्वता या सगळ्या गोष्टी अभ्यासक्रमामध्ये विचारल्या जातात बर का अभ्यासक्रम कशा प्रकारे आपल्या देशाचे उद्दिष्ट सुद्धा आवाज कमी येतोय ओके आहे ओके आहे ओके आवाज वाढवा तुमचा चलो म्हणजे अभ्यासक्रम ठरवताना सुद्धा बालकांचा वाढ विकास वगैरे या सगळ्या गोष्टींचा बाल बाल मानसशास्त्राचा अभ्यास करणं गरजेचं असतं त्याच्यानंतर नंतर बालकांच्या समस्या आणि अडचणी जर समजून घ्यायची असेल तर सोडवायच्या असेल तर त्याच पद्धतीने जातो आपल्याला म्हणजे या पद्धतीने जावं आप लागतं आपल्याला तेही गरजेचं असतं त्यानंतर सहज प्रवृत्तींचा विकास बालकांच्या ज्या नॅचरल प्रवृत्ती असतात सहज प्रवृत्ती म्हणतो आपण त्यांना त्यांचा विकास कशा प्रकारे करता येईल याचाही आपल्याला बालमानशास्त्र समजून सांगतं त्यानंतर व्यक्तिमत्वाचे विकसन करणे या गोष्टी गरजेच्या असतात आणि मानसिक आरोग्य चांगले राखणे यावरती सेपरेट प्रश्न आहेत आपल्याला ते बघणार आहोत आपण ओके व्यक्तिमहत्व आणि मानसिक आरोग्य हे दोन चॅप्टर आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे हे दोन आपल्यासाठी खूप महत्वाचे हो आहे येस येस त्यावरती पण आपण सेपरेट लक्ष देणार आहोत चला हे काय नाही बालकांचा विकास कसा वगैरे होतो ते बघतो त्यासाठी सांगितलं तुम्हाला मी चला बालमानसशास्त्र सिद्धांत बघायचे मला मी रूपरेषा सांगतो आपण कशा पद्धतीने जाणार आहोत तर मी काल बऱ्याच जणांचं रिप्लाय आले मला त्यानुसार सांगतोय की आपण Uh, मी आज बालमानसशास्त्र सांगितलं तुम्हाला त्याच्यानंतर एक सगळ्यात महत्वाचा तो टॉपिक आज घेणार होता आपण ज्यावरती सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जातात आपल्याला ते म्हणजे व्यक्तिमत्व आणि या व्यक्तिमत्व चॅप्टरवरती वरती आज आपण रिव्हिजन करणार आहोत एक महत्व महत्वाचे टॉपिक तुम्हाला या पद्धतीने घेणार आहे मी यस या पद्धतीने घेणार आहे आणि त्याच्यानंतर या सगळ्यांवरचे एकत्रित प्रश्नांचा सराव करणार आहोत आपण बघा व्यवस्थित तुम्हाला सांगतो पहिल्यांदा आपण एक सात ते आठ टॉपिक आहे जे महत्वाचे टॉपिक आहे यावरती तुम्हाला खूप सारे प्रश्न विचारले जातात ते तुम्हाला अशा टाईप मध्ये रिव्हिजन घेणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एकत्रित प्रश्नांचा सराव करणार आहे या पद्धतीने आपण जाणार आहोत आणि ज्यांना वाटतं ना की आ, मला हे सगळे टॉपिक डिटेल मध्ये करायचे आहे मला हे फास्ट पॅकशा थोडस डिटेल एकदम डिटेल जर पाहिजे असेल तर आपली मानसशास्त्राची बॅच तुमच्यासाठी उपलब्ध आहे मित्रांनो ही बॅच आहे उपलब्ध चारशे नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच तुमच्यासाठी उपलब्ध आहे या बॅच मधून तुम्ही काय करू शकता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ते विकत घेऊ शकता यामध्ये तुम्हाला नोट्स आणि व्हिडिओ उपलब्ध असतील स्पीड मध्ये करून बघू शकता किंवा तशा पद्धतीने डिटेल मध्ये ज्यांना पाहिजे त्यांच्यासाठी आणि नसेल तर यामध्ये सराव करू शकतो आपण ओके <coughs> चला आता बालमानसशास्त्राचे काही सिद्धांत बघायचे आपल्याला या सिद्धांतावरती पण प्रश्न विचारला जातो आपल्याला हा सिद्धांत कोणता आहे लघु प्रौढ सिद्धांत आहे की इतर कोणता सिद्धांत आहे पहिला सिद्धांत आहे लघु प्रौढ सिद्धांत मिनी मॅच्युअर अडल्ट आता लघु कोण सांगत आहे काय म्हणत बघा मी जो डाटा आणला आहे तुम्हाला हा जो आणलेला डाटा आहे ना तो खूप वेगळ्या पुस्तकातून आणलेला आहे त्यामुळे मी एक पुस्तक असं नाही रेफरन्स सांगू शकत तुम्हाला बघा अकरावी बारावीचं शिक्षणशास्त्र आणि मानसशास्त्र हे पुस्तक तुमच्यासाठी आहे परंतु आता ती वेळ कमी झाली तुम्हाला वाचण्यासाठी त्याच्यानंतर अन्नदाते सरांचं एक पुस्तक आहे तेही तुम्ही रेफर करू शकता प्रश्न उत्तरासाठी खूप चांगलं पुस्तक आहे प्रश्न उत्तराच्या स्वरूपात तुम्हाला चांगली माहिती दिलेली आहे ते करू शकता काय अडचण नाही आणि इतर सगळी माहिती तुम्हाला माझ्या नोट्स मध्ये पण उपलब्ध असतील नोट्स पण टाकले है मी तुम्हाला जवळपास सगळा सिलेबस नोट्स मध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे मी ज्या जेजा टॉपिकला शिकवलं ते सगळ्या गोष्टी तुम्हाला टाकले आहेत ओके चला लघु प्रौढ मध्ये काय म्हणते बघा बालके ही मोठ्या व्यक्तींची काय असते छोटी आवृत्ती असतात असा लघु प्रौढ सिद्धांत होता फडके प्रकाशनचं पुस्तक फार कमी पडतंय मॅडम फडके पुस्तक कमी पडतं त्यामध्ये खूप कमी डाटा आहे जो आपल्याला फक्त अध्ययन अध्यापन आणि पद्धती वगैरे यासाठीच उपयुक्त पडतो यापेक्षा इतर खूप मोठा आहे ला हा लागतं ते पण परंतु कमी याच्यासाठी मग बालके ही प्रौढांची छोटी आवृत्ती आहे असं म्हटलं जातं आणि प्रौढांची छोटी आवृत्ती म्हणजे मोठा माणूस कसं असेल छोटा छोटापणा म्हणजे बालक असं सांगितलं जातं आणि हा सिद्धांत खूप एका खूप गाजला होता म्हणजे बालकांची अभिरुची त्यानंतर मानसिक भावनिक वर्तन हे प्रौढाप्रमाणे असतं म्हणजे आपण बघतो बालके आपल्याला बघून वागत असतात तशा प्रकारे म्हणजे त्यांचं काय असतं छोटी आवृत्ती असतात असं म्हटलं जातं परंतु नंतर आधुनिक काळात बालकांचा विकार आणि अभिरुची ही प्रौढांपेक्षा थोडी वेगळी सुद्धा असते मला सांगा आता जर नाचायला वाजायला लागलं तुम्ही नाचायला सुरुवात करता का नाही तुम्हाला लाज वाटते कस तरी वाटतंय कसं नाचू पण बालक तसं नाही विचार करत जोरात वाजायला लागले ते नाचायला लागतं म्हणजे त्याची अभिरुची आवड वेगळी असते बरोबर म्हणजे थोडं वेगळं व्हायला लागलं अगोदर म्हटलं बालक हे मोठ्या माणसाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतात परंतु सगळ्याच गोष्टीच्या बाबतीत नाही त्यांची आवड अभिरुची थोडी वेगळी असते त्यांना कार्टून आवडतात आपल्याला कार्टून नको असतात कारण हे त्या त्या वेळेनुसार असतात बरोबर मग हा सिद्धांत सुद्धा काय आला काळाच्या वगात उपयुक्त झाला नाही आणि तो मागे पडला म्हणजे लघु लघुप्रौढ सिद्धांत विचारला जाऊ शकतो आपल्याला एखादं दिलं उदाहरण दिलं जाऊ शकतं हा सिद्धांत काय सांगतो तो लघु प्रौढ बालके ही मोठ्या माणसांची आवृत्ती आहे असं म्हटलं जातं पण तो मागे पडला त्यानंतर नैसर्गिक दुराचरणाचा सिद्धांत नैसर्गिक दुराचरणाचा सिद्धांत हा काय असतो बघा बघा माणसाची अगदी बरोबर माणसाची सहज प्रवृत्ती असते तर बालकांची जन्मता सहज प्रवृत्ती असते कोणती माहिती दुराचन म्हणजे वाईट प्रवृत्तीने वागण्याचं म्हणजे जर कोणी काय ओढलं तर पटकन फटका मारणे हे काय दुराचरण म्हणतो आपण ही नॅचरल प्रवृत्ती आहे कोणाची माणसाची किंवा बालकांची म्हणतात बालकाचा जन्मता कल हा दुराचरणाकडेच असतो त्यांचं असं म्हणणं आहे म्हणजे त्याला वाईटच वागायला आवडतं किंवा विरुद्ध वागायला आवडतं शिस्त लावून त्यांचे दुराचन दडपून टाकले जाते आपण तेच करतो ना बॅच मध्ये सगळ्या गोष्टी मिळणार आहेत तुम्हाला नोट्स पण टाकल्या जाईल माझ्या सगळ्या नोट्स तुम्हाला या फास्ट ट्रॅक बॅच मध्ये पण उपलब्ध करून देईल मित्रांनो काळजी नसावी सध्या लक्ष द्या कारण काय होतं तुमचे मध्येच प्रश्न आले ना माझी लिंक तुटते आणि मग गोंधळ व्हायला सुरुवात होतं म्हणून आपण काय करूया सध्या फक्त लेक्चरकडे लक्ष द्या ज्यावेळेस मी डिटेल तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो तुम्हाला ओके चला लाईक करा आणि शेअर करा इतरांपर्यंत म्हणजे मला पुढे जाता येईल यस वाईट आचरण वाईट आचरण ही बालकाची सहज प्रवृत्ती आहे मग आपण त्यांना काय करतो उपाशी ठेवतो मारहाण करतो अत्याचार करतो सगळ्या गोष्टी करतो परंतु याचा परिणाम काय होतो बालकांवरती वाईट पद्धतीने होत असतो याला काय म्हणतात म्हणजे या शतकामध्ये या वर्तनाला सकारात्मक मार्गाने योग्य वळण लावता येतं जर प्रेमाने एखादी गोष्ट सोडली जाऊ शकते बालकाला जर तुम्ही प्रेमाने समजून सांगितलं तर ते त्याचं आचरण बदलत म्हणजे बदल करतो त्याच्यामध्ये असं त्यांचं म्हणणं आहे मग इथं सकारात्मक मार्गाने त्याला काय केलं बाजूला केलं मग हा सुद्धा सिद्धांत थोडासा बाजूला पडायला सुरुवात झाली जर वाईट वागत असेल तर त्याला आपण मारण्यापेक्षा दडपण्यापेक्षा काय सकारात्मक मार्गाने योग्य पद्धतीने घेऊन जाऊ शकतो ओके हा जॉन लॉकचा या सिद्धांताचे संदर्भ येतो नैसर्गिक दुराचरणाकडे जॉन लॉक म्हणतो ना आपल्याला काय मारा तोडा उपाशी ठेवा पण शांत बसतील तसं नाहीये हा सिद्धांत पण मागे पडला त्यानंतर तो पुनरावर्तन सिद्धांत स्टॅनली हॉल यांचा आहे हा लक्षात असू द्या स्टॅनले हॉल यांचा पुनरावर्तनाचा सिद्धांत म्हणजे मानवाची असंस्कृतीकडून संस्कृतीकडून वाटचाल होते म्हणजे यांनी मानवाची तुलना मत्स्य अवस्थेकडे केली होती के माशाचे जसं होतं ना मासा कस विकसित होतो अगदी त्याच प्रकारे बालकांचा सुद्धा विकास होतो असं त्यांनी मांडलं होतं हा सिद्धांत थोडा हास्यास्पद मांडला होता काय झालं म्हणजे असं कसं होऊ शकतं असं सगळ्यांना वाटलं होतं त्यामुळे थोडं त्या सिद्धांताकडे दुर्लक्ष झालं होतं पण लक्षात ठेवा पुनरावर्तन म्हणजे एकच आवर्तन पुन्हा पुन्हा करणे हो टेलिग्रामला टाकलेले आहे सध्या लिंक टाकली आहे टेलिग्राम <coughs> okay, चलो त्याच्यानंतर बघा सहज प्रवृत्ती सिद्धांत हा सिद्धांत खूप महत्वाचा सिद्धांताला आपण काय करतो म्हणजे बऱ्याच लोक याला मान्यता देतात सहज प्रवृत्ती म्हणजे काय आपल्या बरोबर काही सहज प्रवृत्ती घेऊन जन्म येतं बालक स्वतःच हसणे रडणे ह्या सहज प्रवृत्ती आहे आपल्या आहे ना म्हणजे जसं बोलतो आपण जसं हसतो आपण अरे बाप अजून एस घेणार माहितीच नाही या सहज सहज सिद्धांत पण पण हा मागे पडला आपण बदलू शकतो असंही म्हणायला सुरुवात केली मग हा सिद्धांत सुद्धा मागे पडला ओके हे महत्वाचे महत्वाचे सिद्धांत होते आता जे टॉपिक घेतोय आपण याच्यामध्ये तुम्हाला महत्वाचे प्रश्न विचारले जातात बालकांची वाढ आणि विकास कशी होती हे टॉपिक तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे असो चला बघा बालविकास बघा बालकाचा जन्म झाला त्याची वाढ आणि विकास होते असते आणि या विकासाचा आपल्याला काय करायचा अभ्यास करायचा विकास हा व्यक्तीमध्ये सूक्ष्मपणे इथं मी जे जे प्रशब्द सांगतोय तुम्हाला या शब्दावरती तुम्हाला फिरून फिरून प्रश्न विचारलेले आहे काय करायचं फक्त कोणता शब्द कशाप्रकारे विचारलेला आहे उच्चारलेला आहे हे बघायचं थोडंसं बरं का व्यक्तीमध्ये सूक्ष्मपणे सातत्याने घडून येणारा गुणात्मक स्वरूपाचा बदल म्हणजे विकास होय वाढ म्हणते ही मोजता येते बरोबर आहे हा परिणामात्मक बदल असतो मोजता येतो परंतु विकास आपल्याला तशा पद्धतीने मोजता येत नाही तो हळूहळू घडत असतो सूक्ष्मपणे घडत असतो वाढ आणि विकासामध्ये फरक पण विचारला जातो आपल्याला हा फरक बेसिक लक्षात ठेवा वाढ म्हणजे काय संख्यात्मक असते शरीराची उंची वजन केस वय अवयामध्ये बदल दिसतो त्यानंतर विशिष्ट कालावधीपर्यंतच होते आणि बऱ्याच प्रमाणात वाढ ही अणुवंशाशी संबंधित असते महत्वाचा वर का बऱ्याच प्रमाणात वाढ ही अणुवंशाशी संबंधित असते आणि नंतर विकास हा गुणात्मक असतो यावरती विचारला संख्यात्मक गुणात्मक सत्राला पण प्रश्न आहे यावरती यस बघा त्यानंतर बुद्धिमत्ता स्मृती प्रक्रिया संबोध संकल्प प्रतिमा तर्क अनुमान यामध्ये यांच्यामध्ये बदल घडतो कशामुळे तर विकासामुळे व्यक्तीचा विकास मध्ये काय घड या गोष्टींचा बदल घडतो चल त्यानंतर अजन्म चालतो, चालतो विकास हा अजन्म चालतो वाढ काही काळासाठी थांबत असते पण विकास थांबत नाही तो कंटिन्यू चालू असतो त्यानंतर अणुवंशा बरोबरच बाह्य परिस्थिती सुद्धा विकासासाठी महत्वाची असते व्यक्ती ज्या प्राणांगात असतो ज्या परिसरात असतो त्याच्यावर विकास अवलंबून असतो इथं फक्त अनुवंश महत्वाचा असतो परिसर नाही परंतु इथं अनुवंश आणि परिस्थिती याच शब्दावरती प्रश्न आहे दोन हजार सतराला याच शब्दावरती प्रश्न आहे दोन हजार सतराला तुम्हाला बघा एक एक शब्द इथे महत्वाचा आहे अणुवंशा बरोबरच विकास कशा कशा अनुमान अनुवंश आणि परिस्थिती दोघावरती असतो आणि वाढ ही अणुवंशावरती अवलंबून असते या छोट्या छोट्या गोष्टी घ्या या छोट्या छोट्या वस्ती आहे ह्या करत चला ठीक आहे चला मग आता बघूया विकासाची तत्व हे पण आय एम पी आहे विकासाची काय काय तत्वे आहे त्याच्यानंतर विकास पहिला बघा विकास हा सातत्याने घडून येतो महत्वाची लाईन आहे मित्रांनो विकास हा सातत्याने घडून येतो त्यात खंड पडत नाही बघा विकास हा क्रमबद्ध असतो यावरती पण प्रश्न विचारलाय काय दिसत नाही रे भाऊ विकास हा क्रमबद्ध असतो म्हणजे क्रमाक्रमाक्रमाने होत असतो म्हणजे टप्प्याने विकास होत असतो आवाजाचा खरंच इश्यू येतोय कोणाला आवाजाचा खरंच इश्यू येतोय का कोणाला खरंच आवाज कमी येतोय का फक्त काही अडचण आहे कोणाची ओके आहे ना बर ओके काय होतं माहितीये का बिनकामाच्या जर तक्रारी यायला लागल्या ना तर कामाच्या गोष्टी आपल्या हातात निघून जातात मित्रांनो मी जेवढं फास्ट घेतोय हे खरंच फास्ट नाहीये तेवढं या गोष्टी खूप समजून सांगण्यासारख्या परंतु आता अभ्यासाच्या या आलोय आपण इथं तुम्हाला या गोष्टी प्रत्येक गोष्ट विश्लेषण करून सांगायचं वेळ नाही विश्लेषण करून सांगायची वेळ नाहीये त्याच्यामुळे लक्ष फक्त कुठे द्या इथं द्या फास्ट मध्ये आणि ज्यांना असं वाटतंय मला डिटेल मध्ये करायचं माझी बॅच उपलब्ध आहे मित्रांनो आपल्या ऍपवरती ती बॅच घेऊ शकता तुम्ही ओके चला बघा विकासा बोलतो आपण जसे लहान मुलं क्रमबद्ध कस सुरुवातीला पालथे पडते रांगते उभे राहते नंतर चालायला लागते नंतर पळते याला क्रम, क्रम था था। सुरुप चाहे। शब्द लक्षा चला। आहे काय प्रत्येक गोष्टीला क्रम आहे आणि याच क्रमाने काय असतं बालकांचा विकास होत असतो बरोबर त्याच्यानंतर विकासाचे स्वरूप संकलित प्रकारचे शब्द लक्षात ठेवत झाला संकलित आहे म्हणजे एकत्रित प्रकारचं विकासाचं स्वरूप आहे सुट्ट सुट्टा नाहीये त्याच्यानंतर विकास हा तुला कडून सुषमाकडे होते या वाक्यावरती पण प्रश्न विचारला जातो स्तुलाकडून सुषमाकडे की सुषमाकडून स्तुलाकडे कसा होतो विकास हे पण महत्वाचे स्तुलाकडून सुषमाकडे म्हणजे मोठ्या गोष्टी झाल्यानंतर छोट्या छोट्या गोष्टी हळूहळू विकसित होत असतात त्याच्या विकासाची शारीरिक मानसिक भावनिक अंगे परस्पर आहे बरं विकास अनुवंश आणि परिस्थितीचा परिणात्मक आहे किंवा परिणाम आहे म्हणजे दोन्ही गोष्टी एकत्रित झाल्यानंतर विकास होत असतो या एवढ्या गोष्टी तुम्हाला ॲज इट इज विचारल्या जातात मित्रांनो ओके त्याच्यानंतर विचारलं तर विकासामुळे विशिष्ट वयोगट आवश्यक कौशल्य वर्तन प्रकार संपादित केले जातात विकासाचे विक टप्पे असतात टप्प्यावरती दिसून येतो आपल्याला विकास त्यानंतर विकासाची गती प्राथमिक अवस्थेत अधिक असते यावरती पण विचारलंय विकासाची गती कोणत्या अवस्थेत अधिक असते तर प्रायमरी स्टेजला म्हणून म्हणतो ना आपण वयाच्या पाच वर्षापर्यंत बालकांचा ऐंशी टक्के मेंदूचा विकास झाला असतो प्रायमरी स्टेजला सर्वाधिक असते त्याच्यानंतर विकास हा संश्लेषणात्मक असतो म्हणजे कोणतीही क्रिया होण्यापूर्वी अनेक शारीरिक मानसिक प्रक्रिया भावनिक प्रक्रिया कौशल्ये एकत्र येतात त्यांची सांगड घातली जाते आणि त्याच्यानंतर काय होतं विकास होत असतो संश्लेषणात्मक महत्त्वाचा असतो ही महत्त्वाचे शब्द ज्याला मी अंडरलाईन करतोय सांगतोय ना ते आपल्याला लक्षात ठेवायचं यस विकास व्यापक असतो वाढ ही मर्यादित असते अगदी बरोबर त्याच्यानंतर विकासाच्या अवस्था सांगितल्या आपल्याला कोणकोणत्या आर्नेस जॉन्स यांच्या तत्वानुसार विकासाचे काही अवस्था घेतोय आपण त्या अवस्था महत्वाची त्यावरती प्रश्न येऊ शकतो पहिला आहे जन्नावस्था जन्म ते, ते, ते दोन आठवडे नंतर गर्भावस्था दोन ते दहा आठवडे भ्रूणावस्था दहा ते जन्मापर्यंत आणि जन्मापासून एक वर्ष एक महिन्यापर्यंत थोडस मिस्टेमॅज आहे नंतर शैशावस्था जन्मापासून पाच वर्ष किशोरावस्था त्यात बाल अवस्था सहा वर्षापासून तर दोन याच्यापर्यंत बारा वर्षापर्यंत कुमारावस्था तेरा ते एकोणास हा आठ तुमच्याकडे असेल तुम्ही थोडा व्यवस्थित करून घ्या मित्रांनो हा चार्ट तुमच्याकडे उपलब्ध असेल तो चार्ट व्यवस्थित करून घ्या त्यानंतर कुमार अवस्था तेरा ते एकोणास तारुण्य अवस्था वीस ते चाळीस अवस्था चाळीस ते साठ आणि वृद्धावस्था साठ ते मरेपर्यंत अशा प्रकारची अवस्था आहे यावरती पण प्रश्न विचारले जाऊ शकतात काहीच नाही चार्ट उपलब्ध आहे तुम्हाला हे चार्ट बघून घ्या ओके चला आता वैशिष्ट्य विचारले आता आणि हे वैशिष्ट्य व्यवस्थित भाग यासाठी तुम्हाला मी काल एक पुस्तक सांगितलं होतं ते पुस्तक महत्वाचं आहे ते पुस्तक म्हणजे मला वाटतं अकरावीचं बाल विकासाचं पुस्तक आहे त्यामध्ये तुम्हाला वैशिष्ट्य दिसतात या अवस्थेत काय विकास दिसतो त्या अवस्थेत काय विकास दिसतो पण ते, ते थोडक्यात वाचून घ्या थोडक्यात वाचून घ्या बघा जल बालकाच्या जन्मानंतर ही पहिली अवस्था पाच वर्ष शैश शा, अवस्था आणि बाल्यवस्थेचे वैशिष्ट्य विचार सांगते तुम्हाला शैशावस्था ही पूर्व शैशावस्था जन्मापासून दोन वर्षापर्यंत उत्तर शैशावस्था तीन ते पाच वर्षापर्यंत दोन टप्पे करता येतात यात बाल स्वकेंद्रित असून ते आई वडिलांवर अवलंबून असतं मग प्रश्न आपल्याला असे विचारले जातात खालीलपैकी कोणत्या अवस्थेत बालक हे आई वडिलांवरती अवलंबून असतात हे प्रश्न तुम्हाला बरं का मी जे सांगतो ना या गोष्टी तुम्हाला यासाठी की कोणत्या अवस्थेवरती काय प्रश्न अवस्थेत बालक काय करू शकत त्याचे लक्षणं कोणते आहे असे प्रश्न आपल्याला विचारलेले आहे तुम्ही जर तर तुम्हाला अशाच येईल यामध्ये पण त्यानंतर या काळात मी जवळपास ऐंशी टक्के विकास झालेला असतो हेही गरजेचं आहे त्यानंतर बालक अध्ययन विषयक वातावरण परिस्थिती उपलब्ध कशी होते यावर त्याची बुद्धिमत्ता ठरत असते म्हणजे ते विकसित कशा प्रकारे करणारे हे यावरती ठरत असतं आपल्याला बघा महत्वाचं आहे त्याच्यानंतर काय होतं पुढच्या यामध्ये बालकाचं मेंदू आधारित शिक्षण देणं गरजेचं आहे बालकांचा मेंदू कशा प्रकारे विकसित असं शिक्षण या अवस्थेत द्यायचं आपल्याला आणि प्रत्येक शब्द तुम्हाला विचारलेले यामध्ये मुलांना बडबड गीते वगैरे शिकवतात आपण या अवस्थेतच शिकवतो ना शैश अवस्थेत बाल्यवस्थेत पुढे गेल्यानंतर शैशा अवस्थेत थोडं पुढे गेल्यानंतर बाल्यावस्था सुरू होती आणि बाल्यवस्थेत त्यांना गीते म्हणजे तीन ते पाच वय गोट बरं का दंतकथा परिकथा कार्टून्स हे अधिक आवडतात बदललं असाही प्रश्न येऊ शकतो खालीपैकी कोणत्या अवस्थेमध्ये बालकांना दंतकथा करी कथा कार्टून आवडतात शैशावस्था बाल्यावस्था किंवा प्रौढावस्था अशा कोणती अवस्था विचारली जाऊ शकते आपल्याला प्रश्न यावरती पण टाकले जाऊ शकतात त्यानंतर या, या काळात पालकांनी जागरूक लावून बालकांच्या शिक्षणावरती लक्ष देणं गरजेचं आहे बालकांचं शिक्षण कशा प्रकारे चांगलं घेऊन आपण त्या अवस्थेमध्ये पुढील काळात त्यांना विकासाच्या अधिक संधी उपलब्ध होतात जर बालकाला विकसित केलं तर आपण इथे पण हे महत्वाचं आहे त्याच्यानंतर काय त्याच्यानंतर अवस्थेचे वैशिष्ट्य आता हे सगळं तुमच्या कामाचं मित्रांनो सगळं कामाचं आहे जे जे सांगतोय तुम्हाला सगळं काम म्हणून हा टॉपिक पहिल्यांदा निवडला आपण त्यामध्ये काय असतं ही दुसरी सहा ते बारा वर्ष चालते या अवस्थेला व्यवस्थित बघा सहा ते हिला पण पूर्व किशोर अवस्था आणि उत्तर किशोर अवस्था टोटल सहा ते बारा चालते त्यानंतर सहा ते नऊ आणि नऊ ते बारा अशा दोन टप्प्यात तिचं विभाजन केलेलं आहे दोन टप्प्यामध्ये बरं या अवस्थेत मुलांना विविध कौशल्य प्राप्त होऊ लागतात बघा चित्र काढणे खेळणे चांगले वाचन करणे वगैरे अशा गोष्टी त्यांना लागतात येस त्याच्यानंतर नवव्या वर्षानंतर त्यांची अवधान कक्षा वाढलेली असते यावरती प्रश्न विचारला अवधान कक्षा खालीलपैकी कोणत्या अवस्थेमध्ये बालकाची चांगल्या प्रकारे येते तर किशोर अवस्थेमध्ये बालकाची अवधान कक्षा वाढलेली असते जशी बाल अवस्थेमध्ये जास्त वेळ केंद्रित करू शकत नाही अवधान आणि किशोर अवस्थेमध्ये ते काय करतो जास्त वेळ अवधान केंद्रित करू शकतं म्हणजे महत्वाचं आहे होय नोट्स मिळतील नोट्स तुम्हाला या बॅच मध्ये ही जर बॅच जॉईन केली ना या बॅच मध्ये तुम्हाला नोट्स उपलब्ध आहे मित्रांनो त्याच्यानंतर या अवस्थेत शारीरिक वाढ थांबून परिपक्वतेचे कौशल्य आत्मसात होते किशोर अवस्थेत काय होतं शारीरिक वाढ थोडी थांबल्यासारखी होती आणि परिपक्वता निर्माण होते जसं बघा सातवी आठवीचं बालक पण आपल्याला कसं वाटतं ते प्रौढ होत मॅच्युअर झाल्यासारखं वाटायला लागतं ते या अवस्थेत होतं म्हणजे या कालावधीस वाढ आणि दृढीकरणाचा काळ असे म्हटले जाते यावरती प्रश्न विचारला जातो खालीलपैकी कोणता काळ आहे वाढ आणि दृढीकरणाचा काळ तो हा काळ आहे मुले मुली असतात भेद न करतात एकत्र खेळतात त्यांना काही जास्त महत्वाच्या जा गोष्टी वाटत नाही मैत्री करतात जात धर्म श्रीमंत या गौण गोष्टी असतात त्यांच्यासाठी ते फक्त एकमेकांसोबत म्हणजे मित्रांसोबत वेळ घालवणे या गोष्टीसाठी महत्व देतात खेळ चित्रकला संगीत नाटक शैली या वृत्ती त्यांना आवडतात त्याच्यानंतर शिक्षकाने नैतिक चारित्र्याचे या म्हणजे प्रभाव पाडायला पाहिजे विद्यार्थ्यांना या काळात जर विद्यार्थ्यांना आपण नैतिकतेचे धडे चांगले दिले तर विद्यार्थी चांगल्या प्रकारे काही गोष्टी आत्मसात करतात ओके ते शिक्षा अध्ययन अध्यापन सदी कृतिशील यांना बनवता येतं आपल्याला सगळ्यांना नोट्स टाकलेला आहे मॅम टू पॉईंट झिरो थ्री पॉईंट झिरो वन पॉईंट झिरो सगळ्यांना टाकलेत त्यानंतर ती कुमार अवस्था ही थोडीशी गडबड गोंधळ घालणारी अवस्था या अवस्थेवर पण विचारला तर कौमारावस्था व पोगंड अवस्था असे म्हणतात या अवस्थेला यस चला दोन मिनटं वेट करतो पाणी पितो स्क्रीनशॉट घ्या आणि लेक्चर लाईक करा लवकर लवकर सहाशे जवळपास लोक आहोत आपण लवकर लवकर लाईक करा तोपर्यंत पुढे जात नाही मी चला कुमार अवस्था पोगंड अवस्था असे सुद्धा म्हणतात या अवस्थेला आणि या अवस्थेमध्ये का कुमार अवस्था तेरा ते एकोणीस वर्ष काल होती तिला पूर्व कुमार अवस्था तेरा ते पंधरा आणि उत्तर सोळा ते एकोणावीस अशा अवस्थेत सुद्धा विभाजित केली जाते त्याच्यानंतर शारीरिक मानसिक आणि भावनिक विकास झपाट्याने होत असतो या अवस्थेमध्ये टेलिग्रामची लिंक आहे खाली टेलिग्रामची लिंक आहे तिथे सुद्धा तुम्हाला या, 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 लेक्चर लेक्चरची लिंक टाकलेली आहे मित्रांनो ठीक आहे यस वादळाचा आणि ताण तणावाचा काळ म्हणतो आपण अगदी बरोबर आहे कुमार समाज असते कारण विद्यार्थ्यामध्ये जे बदल होत असतात ते खूप फास्ट होत असतात म्हणून विद्यार्थ्यांना समाजन साधनं कळत नाही कसं प्रकार साधायचं त्यांच्यामध्ये गोंधळ व्हायला सुरुवात होतो म्हणून त्यांना तणाव येतो ताण येतो आणि वादळी ताण वादळी काळ म्हणतो आपण यामध्ये हे पुनर्जन्म असतो कारण बालक विद्यार्थी हा बाल्य अवस्थेत पण नसतो आणि प्रौढ पण नसतो आणि त्या मधल्या अवस्थेत असतो त्याला कोणाचं ऐकून घ्यायची सवय नसते आणि विरोध करतात ते या संघर्षाचा काळ आहे हा काळ महत्वाचा यावरती पण प्रश्न विचारले जातात आपल्याला मुले मुली परस्पराकडे आकर्षित असतात आणि हीच गोष्ट त्यांच्या संघर्षाची महत्वाची असते <coughs> बर त्याच्यानंतर आदर्श मूल्य यांचे दडपण यांना जाणवते म्हणजे हे स्वतःवरती काही गोष्टींनी आदर्श ठेवतात त्याचं दडपण यांना जाणवत असतं विचारशक्तीचा विकास अधिक झालेला असतो अमूर्त विचार करायला लागतात यावरती प्रश्न विचारलेला आहे अमूर्त विचार कोणत्या अवस्थेमध्ये बालक चांगल्या प्रकारे करू शकतो तर या अवस्थेमध्ये बालक चांगल्या प्रकारे अमूर्त विचार करू शकतो यावरती प्रश्न आहे बरं का त्यानंतर तर्क अनुमान कुमारांना चांगले जमते Yes, अगदी बरोबर मुला मुलींचे स्वतंत्र गट बांधतात ते एकत्र खेळतात फारसे दिसत नाही एकत्र खेळताना म्हणजे ते वेगळे वेगळे राहण्याचा प्रयत्न करतात परस्परांवरती आकर्षण निर्माण होच कुमार अवस्था आपल्याला नामांकित व्यक्तीचे पूजक बनवतात मग तुम्ही कोणत्या तरी व्यक्तीला फॉलो करता नाही टोळीचं वय नाही टोळीचं वय नाही टोळीचं वय अगोदर गेलं तिकडे हे टोळीचं वय नाही यामध्ये तुम्ही वेगळ्या प्रकारच्या होतात आणि तुम्ही कोणाला तरी फॉलो करत असतात एखादा व्यक्ती आपल्यावर प्रभाव टाकला फॉलोअर्स होतो या अवस्थेमध्ये ते लवकर बदलत सुद्धा नाही गुन्हेगारी प्रवृत्तीकडे जाण्यासाठी हा काळ खूप महत्वाचा बरं का इथे जर नाही ना ते दादा मामा काका भाऊ आमचे काका आमच्या सॉरी आमचा भाऊ भाई यांच्याकडे जातात या अवस्थेमध्ये पण या अवस्थेमध्ये आपल्याला काय करावं लागतं त्यांच्यावरती थोडंसं लक्ष ठेवावं लागतं या अवस्थेमध्ये ओके विद्यार्थी गोंधळलेला असतात त्यांना मार्गदर्शन करायला पाहिजे शिक्षकांनी शिक्षकाची भूमिका पण महत्वाची नैसर्गिक आकर्षणाविषयी नैसर्गिक पद्धतीने सांगायला पाहिजे कसं असतं कशा प्रकारच्या गोष्टी असतात त्यानंतर काम वाचण्याची उदत्ती करून कला क्रीडा संगीत नाट्य साहित्य या क्षेत्रात चांगली कामगिरी यांना जर दिलं ना यांना जर आपण काय केलं म्हणजे या गोष्टी समजून सांगायला सुरुवात केली तर ते इकडे कामगिरी करू शकतात परंतु त्यांना तिकडे डायव्हर्ट करता आलं पाहिजे आपल्याला म्हणजे असं ओळवता आलं पाहिजे तिकडे नाहीतर ते वेगळ्या विश्वात पण जाऊ शकतात लैंगिक शिक्षणाची माहिती सांगून वाईट मार्गापासून प्रवृत्त केलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं काम हे शिक्षकाचं इथे बघा मुला मुलीने सहशिक्षण द्यावे कुमारांना आपली मतं मांडण्याची संधी द्यायला पाहिजे हे आपण काम या शिक्षक म्हणून इथे करायला पाहिजे यावरती उपयोजन प्रश्न विचारले जातात तुम्हाला ठीक आहे यस लक्षात आलं ही आपले बाल्यवस्था संपलेली आहे म्हणजे बाल संपलं आपल्या महत्त्वाच्या गोष्टी आपण त्यातून घेतल्या आणि डिटेल मध्ये तुम्हाला टेलिग्रामला सॉरी बॅच मध्ये नोट्स टाकलेले आहे <coughs> आता एक महत्वाचा टॉपिक चालू करतोय आपण ज्या टॉपिक वर वारंवार प्रश्न विचारले जातात ते म्हणजे व्यक्तिमत्व हे व्यक्तिमत्वावरती जवळपास दोन हजार सतराला सगळ्या प्रश्नपत्रिकांनी जर अभ्यास केला तर चार पाच चार पाच प्रश्न तुम्हाला आठवतात म्हणून हे महत्वाचं टॉपिक आपण घेतोय या महत्वाच्या टॉपिक वरती कारण या टॉपिक वरती अभ्यास करणं खूप गरजेचं आहे सरळ प्रश्न विचारले या टॉपिक वरती म्हणजे आपण घेतोय फास्ट ट्रॅक बॅच विषयी दोन मिनिटात माहिती सांगतो ज्यांना असं वाटतं मला बॅच जॉईन करायची ते या नंबरवरती खाली जो नंबर स्क्रोल होतो खाली जो नंबर स्क्रोल होतो ना त्यावरती जाऊन तुम्ही कॉल मेसेज करा माहिती मिळेल तुम्हाला ओके बर ही बॅच तुम्हाला आपल्या मध्ये उपलब्ध आहे नऊशे नव्याण्णव मध्ये ऍप घ्यायचं मध्ये रजिस्ट्रेशन करायचं त्यामध्ये कोर्सेस नावाचं एक ऑप्शन असतं तिथे जाऊन तुम्हाला ही बॅच घेता येते आणि ज्यांना असं वाटतं मला व्यवस्थित प्रकारे माहिती पाहिजे तर पूर्ण विषयाची पण बॅच घेऊ शकतात त्यांना ही बॅच फ्री असते पूर्ण विषयाची बॅच घेणाऱ्या मुलांना ही बॅच फ्री आहे आपल्याकडनं जे जुने विद्यार्थी आहे किंवा नवीन विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी बॅच फ्री देतोय आपण ज्यांनी सगळ्या विषयाची एकत्रित बॅच घेतली त्यांच्यासाठी या बॅचमध्ये तुम्हाला नोट्स पण प्रोव्हाइड केल्या जातील तुम्हाला युट्यूब चे लेक्चर सगळे जे आता होतात सगळे लेक्चर तुम्हाला त्या बॅचमध्ये उपलब्ध असतील त्याचबरोबर ते रेकॉर्डेड स्वरूपात सुद्धा बघता येतील तुम्हाला या सगळ्या गोष्टी या बॅचमध्ये उपलब्ध आहे लवकर लवकर फास्ट ट्रॅक रिव्हिजन करून घ्या ओके आणि ज्यांना वाटतं मला डिटेल पाहिजे त्या डिटेल मध्ये साठी सेपरेट मानसशास्त्राची बॅच सुद्धा उपलब्ध आहे आपली बरं का ही ज्यांना असं वाटतंय ते घेऊ यस डिसऑर्डर वगैरे पण घेणार आहे नक्की डिसऑर्डर वरती प्रश्न आहे ना डिसऑर्डर वरती प्रश्न आहे डिसऑर्डर वरती पण लेक्चर घेणार होतो आपण हे तुमच्यासाठी आहे सगळं काय तुमच्यासाठी काय पण ओके ही बॅच माणसशास्त्री सेपरेट आहे चारशे नव्याण्णव रुपये पाहिजे डिटेल्स, डिटेल्स मिळेल ओके चला आणि त्यानंतर टेस्ट सिरीज उपलब्ध आहे सहाशे नव्याण्णव रुपयामध्ये बॅच मधल्या मुलांसाठी तीनशे नव्याण्णव ऑदर मुलांना सहाशे नव्याण्णव रुपये ही पण उपलब्ध आहे खाली नंबर आहे त्यावरती मॅ कॉल मेसेज करा माहिती मिळून जाईल ओके संपलं आता मला शिकू द्या आता काही पण प्रश्न असेल बॅच संदर्भात खालच्या नंबरवरती कॉल करायचा चलो व्यक्तिमत्व म्हणजे काय यावरती प्रश्न विचारला आता तर व्यक्तिमत्व खूप महत्वाचं टॉपिक आहे मित्रांनो व्यक्तिमत्वाच्या व्याख्यापासून सुरू करूया आपण कशाला व्यक्तिमत्व म्हणजे बघा व्यक्तीचे शरीरएष्टी गरजा आवडी निवडी क्षमता अभिक्षमता यांचे वैशिष्ट्यपूर्ण संघटन म्हणजे काय तर व्यक्तिमत्व आहे व्यक्तिमत्व कधी एका बाजूचं नसतं दिसायला छान आहे म्हणजे व्यक्तिमत्व नाहीये बरोबर आहे खूप हुशार म्हणजे व्यक्तिमत्व नाही तर सगळ्या गोष्टीमध्ये काय असतात व्यक्तिमत्व म्हणजे यष्टी असते गरजा असते आवडीनुडी असते क्षमता असते इतर सगळ्या गोष्टींच काय असत अभिक्षमता सुद्धा असते यांचं वैशिष्ट्यपूर्ण संघटन असतं त्याला व्यक्तिमत्व म्हणतो नॉर्मल मन यांचं म्हणणं आहे नॉर्मल मन यांचं म्हणणं आहे ही व्याख्या नॉर्मल मन यांनी केली त्यानंतर जी डब्ल्यू ऑल पॉर्ट यांची एक व्यक्तिमत्व संदर्भात व्याख्या आहे बघा वैशिष्ट्यपूर्ण समायोजन निश्चित करण्याचा त्याचा अंतस्त मानस्य भौतिक यंत्रणेच्या गतिशील संघटन म्हणजे व्यक्तिमत्व आहे हो। आता डोक्यावरून गेलंय अंतस्तमानस्थ काय असतं बघा अंतर्गत आणि वहिर्गत असणाऱ्या किंवा डोकं म्हणतो आपण मेंदू मन वगैरे या सगळ्या गोष्टींचा एकत्रित संघटन म्हणजे काय असतं व्यक्तिमत्व असतं मित्रांनो कोणाची जी डब्ल्यू ऑलपॉट ऑलपॉर्ट यांची व्याख्या परीक्षेला पर विचारली जाते त्याच्यानंतर बघा सतत बदलत्या परिस्थितीत समायोजन करणाऱ्या प्रयत्नांना बदलणारे व्यक्तीच्या ठिकाणी आढळणारे समायोजन करण्यासाठी बरं का सर्व वैशिष्ट्य म्हणजे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे म्हणजे समायोजन हा एक घटक महत्वाचा असतो यावरती पण प्रश्न विचारले जातात समायोजन असणं गरजेचं आहे ओके आणि त्याच्यानंतर व्यक्तिमत्वामध्ये काय काय येतं हे सगळ्यात महत्वाचं एकत्रित सांगितलंय गुणदोष येतात क्षमता येतात श्रद्धा येते अभिवृत्ती येते मूल्य येतात प्रेरणा येते समायोजन येते सवयी येतात इत्यादी सर्व बाबींचा समावेश शिवाय त्याचबरोबर त्यात भावनिक प्रतिक्रिया म्हणजे प्रकृती चारित्र्य संस्कृती इत्यादी सगळ्या बाबींना एकत्रित्या व्यक्तिमत्व म्हणतात म्हणजे व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीचा सर्वांगीण बाबींचा समावेश होतो तरच व्यक्तिमत्व होत असतं बरं का नाही तर आपल्याला सवय आहे खूप दिसायला छान असतो आकर्षक प्रश्ना व्यक्तिमत्व खूप आकर्षक आहे व्यक्तिमत्व त्याला म्हणू शकत नाही ते एका बाजूचं होईल या इतर गोष्टींचा सुद्धा समावेश होतो व्यक्तिमत्वाची व्याख्या व्यापक आहे मग परीक्षेला आपल्याला अशा प्रश्न येऊ शकतो याला काय म्हणतं त्याला व्यक्तिमत्व म्हटलं जातं काय म्हटलं म्हटल्या जातं त्याच्यानंतर व्यक्तिमत्वाचे जा पैलू कोणते यावरती प्रश्न येतो आपल्याला चार पैलूतून व्यक्तिमत्व घडतंय पहिले येतं गुणवत्ता दुसरं येतं चारित्र तंत्र प्रेरणा आणि स्वभाव किंवा प्रवृत्ती या चार गोष्टीतून व्यक्तिमत्व घडत असतं यस बघा गुणवत्ता म्हणजे काय व्यक्तीचे स्थुर स्पष्टपणे जाणारे वैशिष्ट्य असते गुणवत्तेला काय सध्या मागणी आहे ज्याच्याकडे गुणवत्ता जो गुणवत्ता सिद्ध करतो त्याला काय म्हणतो आपण मागणी आहे म्हणजे गुणवत्ता ही सध्या काय स्पष्ट दिसणारा गुण आहे क्वालिटी तिथे त्याला व्हॅल्यू आहे ज्याच्याकडे क्वालिटी नाही तो बाहेर आहे यस बघा मित्रांनो त्या संदर्भात जे पण काय मेसेज असेल ना बर ठीक आहे ना ठीक आहे ना मी तुम्हाला फक्त ओव्हरली रिव्हिजन करून देतो मित्रांनो ही माहिती असल्यानंतर तुम्हाला या अनुषंगाने बरेचसे प्रश्न सोडवता येतात अगदी बरोबर आहे पण या माहितीवर तुम्हाला बरेचसे प्रश्न सोडवता येतात यावरती तुम्हाला जसे तसे प्रश्न विचारलेले मी ठीक आहे चलो बघा त्यानंतर काय चारित्र्य चारित्र्यावरती पण प्रश्न चारित्र पण व्यक्तिमत्वाचा एक भाग आहे चारित्र्य पण एक व्यक्तिमत्वाचा एक भाग आहे नीतिमत्ता अवलंबून असते चारित्र आणि व्यक्तीत सामाजिक दृष्ट्या काय असतो आदर्श जीवन जगू शकतो हेही महत्वाचं आहे त्याच्यानंतर दुसरा पाहिलं होतं प्रेरणा जीवन जगण्यासाठी सगळ्यात महत्वाची असते काय प्रेरणा व्यक्तिमत्व कशा कसे घडते याच्यासाठी महत्वाच्या गोष्टी असतात आणि त्यानंतर स्वभाव किंवा प्रवृत्ती स्वभाव आणि प्रवृत्ती हे पण महत्वाचं आहे त्याच्यातून व्यक्तिमत्व दिसून येते काही व्यक्तींचा स्वभाव रागीट असतो काही खूप तापट असतात काही खूप आश्चर्य असतात काही विनोदी असतात हे व्यक्तिमत्वाचा एक भाग म्हणून व्यक्तिमत्वाचा एक भाग म्हणून काय असत यावरती पण काय केलं जात समावेश केला जातो आता बघा बऱ्याचशा गोष्टी बॅच मध्ये खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केल्या मी बॅचला खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केल्या मी मला काय म्हणायचं जर आडत नाही तर पोहऱ्यात कुठून येणार ह्या जर बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती असेल तर त्यावरती येणारे चांगले प्रश्न तुम्ही सोडू शकतात चांगले प्रश्न आता मी जे मागचे दोन हजार सतराचा जर अभ्यास करून जर बघितला आपण तर व्यक्तिमत्वावरती तुम्हाला सरळ आणि साधे प्रश्न विचारले हे कोणी सांगली उपपत्ती ती कोणी सांगली अशा प्रकारचे प्रश्न त्यावर विचारलेले तुम्हाला मग ते सोडण्यासाठी पण तुम्हाला बेस माहिती पाहिजे इतर प्रश्न आपल्याला आपल्या विवेक वेगबुद्धीनं सोडवता येतात कारण आपण तितक्या मॅच्युर आहोत मित्रांनो बरोबर आपण ऍज अ टीचर म्हणून काय करू शकतो इतक्या मॅच्युरिटी पर्यंत आहोत जर तुमच्या वर्गात एखादा प्रश्न उद्भवला आणि शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल तर राईट ट्रॅकवरती उत्तर देता येत आपल्याला पण जर आपल्याला या ज्ञानावरती प्रश्न विचारले तर मग गोंधळ होऊ शकतो ना आपला हे गोंधळ होऊ शकतो मग ही माहिती आपल्याकडे असणं गरजेचं आहे म्हणून याही गोष्टी माहितीच्या आहे आपल्याला कारण यावरती सी टी टी असो की तुमच्या इतर कोणत्याही मानसशास्त्रामध्ये व्यक्तिमत्वावरती प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो यावरती आहे विचारला मी जे टॉपिक निवडतो त्यावरती काहीतरी माहिती घेऊनच विचारतोय सो असो चला आवडतंय लाईक करा इतरांपर्यंत शेअर करा ज्यांना असं वाटतंय नको है, chala, काई है, आ, है, है है आहे चला काहीच अडचण नाही तुम्ही करू शकता बरोबर आहे अमोल सरांचं म्हणणं बरोबर आहे मला त्यात नाही वाद घालायचं मला फक्त हे सांगायचं तुम्हाला हेही माहिती आहे आणि यावरती जसे तसे प्रश्न विचारले व्यक्तिमत्व परिणाम करणारे घटक खालीलपैकी कोणते असाही प्रश्न आहेत आपल्याला मग कोणते सांगता आंतरिक घटक कोणते बाह्य घटक कोणते तर बघा आंतरिक घटक ग्रंथी अंतस्राविक्रंथी प्रेरणा तर बुद्धिमत्ता प्रक्रिया ही आतमधले आत घटक आहे म्हणजे व्यक्तीच्या अंतर्गत बाबी आहेत यावरती प्रश्न आहेत तुम्हाला त्याच्यानंतर बाह्य घटक हे सांगतात बाह्य बाह्य म्हणजे बाहेरून घटक प्रश्न परिणाम करणारे त्या म्हणजे कुटुंब करत शाळा करते समावेश करतो संस्कृती करते प्रसारमाध्यम करतात शिक्षण करतात हेही दिसून येतं आपल्याला म्हणजे याच्यासाठी काही बेसिक गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे खालीपैकी कोणता घटक बाह्य घटकात येऊ शकतो अंतर्गत घटकात येऊ शकतो यासाठी ही माहिती असणं गरजेचं आहे आपल्याला ओके त्याच्यानंतर बघा व्यक्तिमत्वाच्या काही सिद्धांत किंवा उपपत्या सांगितल्या सिद्धांत किंवा उपपत्या सांगितलेल्या आहेत त्यामध्ये बघा वर्ग तत्व उपपत्ती सांगितली यामध्ये व्यक्तीची शरीरष्ठी कशी आहे म्हणजे त्या स्वभाव वैशिष्ट्य वगैरे वैशिष्ट्य यावरून काय केलं जातं त्याचं व्यक्तिमत्व काढलं जातं त्याच्यानंतर गुण तत्व उपत्ती यामध्ये प्रत्येक व्यक्ती म्हणजे कोणता गुण आहे म्हणजे क्वालिटी म्हणतो आपण कोणता गुण आहे यावरती काय केलं जातं कमी अधिक प्रमाणात त्याचं व्यक्तिमत्व ठरलं जातं ओके 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 चला त्यानंतर मानवतावादी उपबत्ती यामध्ये व्यक्तीचा विकास कसा होईल त्याची इच्छा शक्ती वगैरे या गोष्टींचा काय विकास केला जातो आणि यावरती व... भर दिला जातो चला त्यानंतर मनोविश्लेषणात्मक उपबत्ती यामध्ये व्यक्ती विकासातील बालपणीचे अनुभव वगैरे प्रेरणा सिगमेंट फ्राईंड म्हणतो आपण त्यांचा समावेश होतो आणि त्यानंतर सामाजिक बोधात्मक उपबत्ती व्यक्तीच्या विकासातील निरक्षणात्मक अध्ययन म्हणतात त्याला आपण म्हणजे जो गाय बघतो कशा प्रकारे होतो यावरचा विचार केला जातो यामध्ये ह्या बेस आहे आपल्याला ह्या डिटेल मध्ये बघायचं थोड्याशा हो नक्की मॅडम एक पन्नास प्रश्न पंचवीस प्रश्नाचा तरी आपण प्रश्नांचा सराव घेणार आहोत मग करून सगळं प्लॅनिंग आहे ज्या टॉपिक वरती तुम्हाला ज्ञानात्मक प्रश्न येणार ते टॉपिक रिव्हिजन करणार आपण आणि बाकी सगळे तुम्हाला प्रश्नांच्या स्वरूपात घेणार आहोत आपण सगळे मिक्स प्रश्न घेणार आणि उपयोजनात्मक प्रश्नांवरती आपण सेपरेट काय करू एक दोन दिवस त्याच्यावरती वेगळे लेक्चर ठेवूया येस हा ते आल्बर्ट बांदुरा वगैरे त्यांच्यावरतीच असणार ते आपल्याला ते सगळं माहिती असलेलं जे डीएड ला वाचतात त्याच्यापेक्षा व्यतिरिक्त वेगळं काय असतं ते असणार आहे तुम्हाला बांदुरा वगैरे ते म्हणतो ते वाचलेलंच आहे आपण मधलं उपयोजना प्रश्नावरती पण काम करणार आपण उपयोजनात्मक गती कारण ते प्रश्न तुम्हाला वारंवार वार विचारलेले त्यावरती पण काम करतोय आपण चला <coughs> पहिले बघू वर्ग जातो उपपत्ती कोणाच्या बाबतीत आहे <laughs> ग्रीक उपती आहे सर्वप्रथम चारशे वर्षापूर्वी हिपोक्रेटिस यांनी शरीर ही गुणवैशिष्टनुसार सांगितलेली आहे यामध्ये शरीराचे पित्त कफ आणि रक्ताची कमी अधिकता यावरून काय केलं त्याचे प्रकार पाडलेले म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये शरीरामध्ये पित्त आहे कफ आहे रक्ताची कमी अधिक प्रमाण आहे यावरून त्याचं व्यक्तिमत्व ठरलंय तर ता त्यांनी काय केलं बघा पित्ताचा प्रकार आणि व्यक्तीचा स्वभाव यावरती विचारलाय तुम्हाला बघा रक्त पित्त असणारा व्यक्ती आनंदी आणि उत्साही असतो त्यानंतर काळे पित्त असणारा व्यक्ती निराशावादी असतो त्यानंतर पिवळे पित्त असणारा व्यक्ती शीघ्र गोपी आणि कप असणारा व्यक्ती मंद किंवा निष्क्रिय असतो अशा प्रकारे व्यक्तीचं काय केलं वर्णन केलं व्यक्तिमत्वाचं कशामध्ये येऊ शकतं हे तर लक्षात ठेवायचं कशामध्ये वर्गतत्व उपपत्ते त्याच्यानंतर येतं आपलं क्रेश्मरचा सिद्धांत आणि या क्रेश्मरच्या सिद्धांतावरती तुम्हाला प्रश्न आहे मित्रांनो सरळ विचारलंय क्रिश्मरचा सिद्धांत आणि काय सांगितलंय बघा याने व्यक्तिमत्वाचे किती घट प्रकार सांगितले तर तीन प्रकार सांगितले एक मेदप्रधान दुसरा स्नायू प्रधान तिसरा प्रधान आणि एक नवीन प्रकार तयार होतो जो या तिघांमधून काय होत मिश्र होत असतो हा आता नवीन प्रकार आहे कारण प्रत्येक व्यक्ती या टप्प्यात बसतो असं काही नाही असं काही नाही बघा मेध प्रधान असणारा व्यक्ती सुखासीन असतो बहिर्मुख असतो अवश्य असतो या व्यक्तीसारखा असा असतो असा असतो आनंदी असतो असतो आरामशीर त्यानंतर स्नायू प्रधान व्यक्ती रसिक आणि आवश्यक असतो आणि त्यानंतर आस्थिप्रधान असणारा स्नायूवाला आणि अस्थिप्रधान असणारा म्हणजे अशा प्रकारचा व्यावहारिक आक्रमक असतो आणि त्याच्यानंतर सगळेच कुठे या टप्प्यात बसत नाही सगळेच अशा टप्प्यात बसत नाही काही मिश्र असतात ते आस्थिप्रधान पण असतात स्नायू प्रधान असतात मग ते व्यक्ती अंतर्मुख असतात आत्मकेंद्रीय असतात कष्टी असतात निराशवादी पण असतात सगळं काय असतात त्यांच्यामध्ये या पद्धतीने बर विजया मॅडम अगदी बरोबर योगिता मॅम हा जेव्हा बॅचला होतो तेव्हा तुम्हाला जे सांगितलं तेच उदाहरण आता काही म्हणू नका इथे कोणी पब्लिकली आहोत आपण पब्लिकली या गोष्टी सांगायचं नाही ओके <laughs> लक्षात क्रेश्मरच क्रेश्मर महत्वाचं क्रेश्मर लक्ष ठेव मेध प्रधान स्नायू प्रधान अस्थिप्रधान असं वर्णन कोणी केलंय असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो व्यक्ती महत्वाचा या तीन टप्प्यात कोणी केलंय क्रेश्मरने केलेला क्रेश्मरचा सिद्धांत या तीन मध्ये मेद स्नायू अस्थि त्याच्यानंतर शेल्डनचा सिद्धांत विचारला जाऊ शकतो आपल्याला शेल्डन काय म्हणतो याने डब्ल्यू एच शेल्डनने का शेल्डन काय केलं क्रिश्मचं वर्गीकरणाला थोडंसं वेगळं केलं त्याने स्थूल बांधेसुद आणि किडकिडीत सांगितलं नावं बदलली फक्त काय एक असतो असतं बांधेसुद असतो आणि काय असतो किडकिडीत सेम त्या प्रकारे हे तीन बघा दिसतात ना बघा स्थूलवाला काय असतं सुखोलमुख असतो त्यानंतर बांधीसुद कसा उस्ताई आणि जोखीम असतो बर त्याच्यानंतर किडकिडीत कसा अंतर्मुख आणि कलात्मक असतो अशा प्रकारे सांगितलं कोणी सांगितलं को क्रेश्मर सॉरी शेल्डनने सांगितलं आपल्याला आणि क्रेश्मर थोडा वेगळा आहे दोघांचा सारखे पण आहे पण थोडा फरक आहे यामध्ये आणि त्याच्यानंतर तो कार्ल आणि युग यावरती प्रश्न आहे बरं तुम्हाला कार्ल युग कार्लयुग युग वरती खूप चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आपल्याला येस येत कार्ल आणि युग यांनी बहिर्मुखी आणि अंतर्मुखी दोन प्रकार सांगितले आणि यावरती प्रश्न तुम्हाला टेटला विचारले युग यांनी काय सांगितलं कार्ल युस्वी होते यांनी एक अंतर्मुखी आणि बहिर्मुखी सांगली प्रत्येक व्यक्ती काय असतं काही अंतर्मुखी असतात काही बहिर्मुखी बघा व्यक्ती अंतर्गत गट घटकाने प्रेरित असतो लाजळू आबोल असतो तो कोणालाच बोलत नाही एकटा असतो त्याला असं वाटतं मी आणि माझं काम तर मिक्स होत नाही कोणामध्ये स्वतःच्या कामात काय असतो मशगुल असतो त्याला अंतर्मुखी म्हणतो आपण त्यानंतर बहिर्मुखी हा बाह्य घटकाने प्रेरित असतो याला समाजामध्ये मिक्स व्हायला आवडतं याला बोललं नाही कोणासोबत दिवसभर जर कोणाला बोलला नाही तर हा रात्री संध्याकाळी वेड्यासारखं करेल असं व्यक्ती असतं इतरांमध्ये मिसळायला आवडतं नेहमी इतरांच्या संपर्कात राहायला आवडतं याची कॉन्टॅक्ट लिस्ट खूप मोठी असते हे लिमिटेड असतं बरं असं जास्त का सगळं नाही बऱ्यापैकी लोक बहिरमुखी अंतर्मुखी येण्याच्या नंतर मिश्र पण प्रकार येतो बर का हा मिश्र प्रकार मग काही लोक अंतर्मुखी आणि बहिरमुखी दोन्ही प्रकारात जात असतात त्या लोक मिश्र मध्ये जात असतात पण सगळ्या प्रकार यांनी सांगितले या पद्धतीने आपल्याला नावं लक्षात ठेवायची कार्लयुग बहिर्मुखी अंतर्मुखी ओके क्लिअर का <coughs> चला त्यानंतर गॉर्डन ऑल्पॉर्ट ऑल्पॉर्ट चा सिद्धांतावरती प्रश्न आहे दोन हजार सतराला यस गॉर्डन ऑल्पॉट यांनी काय सांगितलं यांनी एक व्यक्तिमत्व संदर्भात एक अठराशे शब्द सॉरी अठरा हजार शब्द जवळपास शोधून काढले आणि त्यावरती त्यांनी काय सांगितलं यस उभयमुखी म्हणतो आपण त्याला मिश्र म्हणजे इथं इथं येतो उभयमुखी तो इथं बर त्यांनी काय सांगितलं व्यक्तिमत्वाचं वर्णन करणारे काय प्रश्न शब्द शोधून काढले आणि असे सगळे अठरा हजार जवळपास शब्द काय केले शोधून काढले आणि यावरती प्रश्न येतो आपल्याला अठरा हजार व्यक्तिमत्वाचे वर्णन करणारे शब्द कोणी शोधून काढले गॉर्डन ऑलपॉर्ट हे ज्ञानात्मक माहिती आहे मित्रांनो माहिती पाहिजे आपल्याला सरळ प्रश्न विचारला जातो यावरती यस चला त्यांनी पण काहीतरी व्यक्तिमत्वाचे प्रकार सांगितले त्यांनी प्रधान गुणविशेष सांगितलं पाहिलं ना आता प्रधान गुणविशेष म्हणजे काय प्रधान म्हणजे व्यक्तीच्या अंगी एक गुण इतका गुण तेचा तेचा बर, प्रधान असतो की त्याचे सगळे बाकी गुण झाकून टाकतो आणि एकाच गुणाला काय दिलं जातं महत्व दिलं जातं त्याच्यानुसार त्याचं काय व्यक्तिमत्व ठरत असतं जसं गांधीजी म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर काय येतं आईंचा बरोबर प्रधान म्हणजे मुख्य प्रधान म्हणजे काय मुख्य म्हणजे एकच गुण तुमचं व्यक्तिमत्व ठरवणार असतो त्याच्यानुसार गांधीजी म्हटल्यानंतर आपल्याला दिसतो त्यांचे इतर गुण काय होते त्यांनी झाकून टाकलेले बघा मदर तेरिसा म्हटल्यानंतर मानवतावाद दिसतो आपल्याला नेपोलियन बोनाट बोनापाट म्हटल्यानंतर काय दिसतो आपल्याला महत्वाकांक्षा जिंकण्याची दुर्दम इच्छा शक्ती असणारा व्यक्ती म्हणजे हे त्यांचे इतर गुण सुद्धा आहे पण ते काय झाले त्यांच्या या गुणाने त्यावरती प्रभाव टाकला आणि तोच गुण मुख्य झाला यालाच प्रधान गुण विशेष म्हणतो आपल्याला परीक्षेत आपल्याला उपयोजनात्मक प्रश्न असाही देऊ शकतो आपल्याला की एखादा त्याचं व्यक्तिमत्व कोणत्या प्रकारचं विचारलं जाऊ शकतो आपल्याला प्रधान गुणविशिष्ट त्यानंतर मध्यवर्ती आता मध्यवर्ती हा थोडा वेगळा प्रकार आहे मध्यवर्तीमध्ये काय केलं जातं इथं कोणताच एक गुण महत्वाचा नसतो जसं आपण मध्यमान काढतो किंवा आपण सरासरी काढतो अगदी त्याच प्रकारे एकूण संख्यांची बेरीज भागी एकूण संख्या त्या प्रकारे इथं पण काय केलं जातं पाच ते सहा गुण एकूण सगळे गुण एकत्रित एक पकडले जातात आणि त्याच्यावरून ठरवलं जातं हे अशा प्रकारचा व्यक्तिमत्व तो लादळी तो आसरा आहे तो बोलका आहे प्रामाणिक आहे कष्टाळू आहे असे सगळे गुण एकत्रित केले जातात त्याला माझं प्रधान मध्यवर्ती गुणविशेष म्हणजे यात कोणताच गुण महत्वाचा नसतो आणि कोणता दुय्यम नसतो सगळ्या गुणांना महत्त्व असतं त्यानंतर तो दुय्यम गुणविशेष हा एक महत्वाचा आहे छत्रपती शिवाजी महाराज सगळे गुण दिसतात आपल्याला सगळे गुण दिसतात अगदी बरोबर बघा दुय्यम गुण विशेष मध्ये काय असतो जो काय असतो महत्वाचा नसतो परंतु ते प्रसंगी तो इतका होतो की असं वाटतं हा माणूस फार रागेट आहे समजा तुम्ही तात्काळ एखाद्या याच्यामध्ये रांगेमध्ये उभा आहात एक अर्धा तासापासून कोणीतरी रांगेमध्ये उभा आहात काहीतरी कामासाठी अचानक कोणीतरी माणूस येतो मध्येच रांगेत घुसतो त्यानंतर तुम्ही काय करता भयंकर तापता बरोबर मला असं वाटतं याला काय करून काय नाही तुम्ही जोर जोरात ओरडता भांडता वगैरे मग त्या माणसाला काय करता रागराग करता बाजूला काढता आजूबाजूच्या लोकांना वाटतात हे माणूस भयंकर ताकद आहे म्हणजे तापट आहेत पण ऍक्च्युअली तसं नसतं तेवढ्या वेळापुरतं म्हणजे आपण भाषण करायला गेलो भीती वाटते आपण भित्रे आहोत का नाही भित्रे आहोत का नाही पण तेवढ्या वेळापुरती भीती वाटते आपल्याला म्हणजे ही त्या त्या वेळापुरती ते तो गुण काय असतो मुख्य होतो आणि नंतर काय होतो पुन्हा तुमच्या ये लेवलवरती येऊन जातं त्याला म्हणतो आपण काय दुय्यम गुण विशेष बघा केवळ विशिष्ट परिस्थितीत तात्पुरता दिसून येतो आपलं नंतर दिसून येत नाही अशा प्रकारचं गुण आहे जास्त वेळ रांगेत राहिला चिडवणे हे त्याचा प्रकार आहे प्रसंगानुरूप व्यक्ती बदलतो अगदी बरोबर ओके व्यवस्थित चाललंय सगळं व्यवस्थित चाललंय समजलं समजतंय सगळं ओके मध्ये आहे राईट वे काय बदलायचं सजेशन द्या तुमचं तुमचं कारण आपल्यासाठी हे दहा ते पंधरा दिवस महत्वाचे टाइमपास नको जिथं जाईल तिथं काहीतरी भेटत असेल तर थांबायचं नाहीतर नाही थांबायचं निघून जायचं काय अडचण नाही भेटलं तरच थांबायचं नाही तर थांबायचं नाही कमी चॅनल पाहून जे कामाचे आहेत तेच बघा बिनकामाचं काही बघत जाऊ नका सध्या ओके चला लाईक करा मग मित्रांनो लवकर लवकर शेअर करा इतरांपर्यंत म्हणजे ही माहिती सगळ्यांना पोहोचेल सगळ्यांचं काम होईल चालेल चला नंतर व्यक्तिमत्व पंच घटक महत्वाचा आहे रॉबर्ट मॅक्रन आणि पॉल कॉस्टा यांनी पंच पंचघटक आहे आशा मॅम स्क्रीन स्पष्ट आहे फक्त तुमच्या मोबाईलची क्वालिटी वाढवा नीता मॅडम घेणार आहे आपण यावरती काय या प्रश्न वगैरे पण घेणार आहोत काय अडचण नाही सगळ्या गोष्टी घेणार आहोत बघा रॉबर्ट मॅक्रन आणि पॉल कॉस्टा यांनी पंचम घटक सिद्धांत सांगितलाय यावरती पण विचारला असतं पंच घटक सिद्धांत कोणी सांगितलाय तर रॉबर्ट रॉबर्ट मॅक्रन आणि पॉल कॉस्टा महत्वाचा आहे तो आपण काय करूया व्यवस्थित प्रकारे बघूया परंतु आपण जे नवीन आहेत त्यांच्यासाठी माहिती देतोय मी ज्यांना असं वाटतंय बॅच घ्यायची त्यांनी लवकर लवकर बॅच घेऊन टाका मित्रांनो कारण रिव्हिजन होत आहे सगळ्यांची फास्ट ट्रॅक बॅच चालू आहे आता ही बॅच तुमच्यासाठी काय ठरणार दिशा ठरणार आहे कारण यामध्ये तुम्हाला सगळ्या विषयाचे लेक्चर भेटणार आहे रोज रोज चालू असणार आहे दुपारी तीन वाजल्यापासून तर संध्याकाळी सात पर्यंत आपल्याला रिव्हिजन लेक्चर चालू होत आहे मित्रांनो या ठिकाणी या बॅच मध्ये जे जे कनेक्ट असेल जुन्या मु, मुलांसाठी फ्री असणार आहे नवीन मुलांनी काय होला लवकर लवकर कनेक्ट व्हा ओके आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळतील फक्त नऊशे नव्यामध्ये उपलब्ध असतील हे सगळे शिक्षक लोक तुमच्यासाठी मेहनत घेणार आहेत त्यामुळे सगळ्या गोष्टी व्यवस्थित प्रकारे मिळतील ज्यांना जॉईन करायचं ते खाली नंबर स्क्रोल होतो तिथं काय करा तुम्ही कॉल मेसेज करा माहिती मिळून जाईल ओके okay? yes. आणि ह्याच पद्धतीने जाणार आहोत आपण चार पाच लेक्चर झाल्यानंतर आपण क्वेश्चन सुरू करणार आहोत त्यामध्ये सगळ्यात जास्त प्रश्नांचा सराव करण्यासाठी आपण काय करणार सुरू करणार आहोत मानसशास्त्रासाठी पण पाहिजे असेल तर मानसशास्त्रासाठी पण बॅच आहे ज्यांना वाटतं डिटेल पाहिजे मला डिटेलमध्ये पण उपलब्ध आहे टेस्ट सिरीज पाहिजे असेल टेस्ट सिरीज उपलब्ध आहे तीनशे नव्याण्णवमध्ये सहाशे नव्याण्णव मध्ये या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी उपलब्ध आहे तुम्ही अभ्यास करा तुम्ही अभ्यास करा अभ्यासामध्ये सगळ्या गोष्टी मिळून जातील तुम्हाला ओके चला आज थांबूया आपण सगळ्यांनी लेक्चरला लाईक केलं ला, त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद इतरांपर्यंत शेअर करा ओके थँक्यू धन्यवाद बाय बाय